वाढलेला आहे. शेतकरी प्रचंड अडचणीत आहे. पुणे जिल्ह्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये अनेक तालुक्यांमध्ये प्रचंड दुष्काळ आहे आणि अशी परिस्थिती असताना हे जे सरकार आहे त्याचा मी जाहीर निषेध करते आणि दरवाढ ही जी केलेली आहे ती हुकूमशाही आम्ही सहन करणार नाही. हा प्रश्न त्यांना विचारायला लागेल ना. असंवेदनशीलपणा, एवढा उन्हाळा वाढलेला आहे, मुलांच्या परीक्षा, शिक्षण, एंट्रन्स एक्झाम्स या सगळ्यामध्ये आहेत, त्यातून शेतकरी हा प्रचंड अडचणीत आहे. तुम्हाला कांदा, सोयाबीन, दुधाची काय परिस्थिती आहे माहिती आहे. असं असताना, पाणी नसताना, एवढा मोठा दुष्काळ असताना अतिशय असंवेदनशील आणि हा निर्णय घेतलेला आहे त्याचा आम्ही सगळे जाहीर निषेध करतो. एकीकडे तुम्ही शिक्षण आणि या सगळ्याचा मुद्दा आलेला आहे, पण भाजपकडनं रवींद्र दंगेकर यांना ट्रोल केलं जात आहे, त्यांचं शिक्षण काढलं जात आहे, काय सांगाल? हे अतिशय दुर्दैवी आहे. पण तुम्ही विचार करा, दंगेकर जींच्या विरोधात त्यांना बोलायला काहीच नाही आहे, त्याच्यामुळे पातळी सोडून ते असलं बोलत आहे. नियोजन म्हणजे आम्ही काय प्रायव्हेट प्लेनवाले नाही, त्याच्यामुळे आम्हाला बुकिंग इन अडवान्स करायला लागतं आणि आमच्याकडे त्यांच्या इतके पैसे आणि यंत्रणा पण नाही, त्याच्यामुळे आम्ही आपलं तिकीट अडवान्समध्ये घेतलं ना तर कमी पैशातही मिळतं, त्याच्यामुळे आम्ही म्हणून सगळं बुकिंग केलेलं आहे. बरोबर की नाही? विश्वास व्यक्त केला तुम्ही असं, चौक एकच तुमचंच नाही तर चौघांचाही विश्वास. अर्थातच जिल्ह्यामध्ये तुम्ही बघताय की लोकांमध्ये गेल्यानंतर लोकांना या देशामध्ये बदल हवा आहे. लोक भ्रष्टाचाराला थकले आहेत, कंटाळले आहेत, लोक बेरोजगारीला कंटाळले आहेत, लोक महागाईला कंटाळले आहेत आणि ज्या पद्धतीने हे सरकार शेतकऱ्यांच्या विरोधात आहे, कामगारांच्या विरोधात आहे, महिलांच्या विरोधात आहे, त्याच्यामुळे या केंद्र सरकारमध्ये या देशातल्या नागरिकांना, स्वाभिमानी मराठी माणसाला केंद्राच्या सत्तेमध्ये बदल हवा आहे. उद्या इंदापूरमध्ये हर्षवर्धन पाटलांच्या